नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शरीरावर तुमच्या कुठंही मस असेल, नको असलेल्या ठिकाणी तीळ असेल किंवा चामखीळ असेल किंवा लहानपणी तुम्ही गोंदलेलं असेल, म्हणजे टॅटू काढलेला असेल आणि आता त्याची लाज वाटत असेल, तो काढून टाकायचा असेल, याविषयी मला बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. तर या सर्व समस्यावर तुम्हाला मी एक अशी वनस्पती सांगणार आहे ज्या वनस्पतीचा चीक त्या ठिकाणी लावल्यानंतर अंगावर तीळ असेल तर तो सुद्धा निघून जाईल, मस असेल तर तो निघून जाईल, चामकूळ असेल तर गळून पडेल, किंवा पायावर जर कुरूप झालेला असेल, शरीरावर कुठेही कुरपं झालेली असतील तर ते कुरपंसुद्धा या वनस्पतीच्या चिकानं पूर्णपणे निघून जातील. हे सर्व कोणत्या वनस्पतीनं शक्य होतं, ती वनस्पतीचं नाव काय आहे, तिचा वापर कसा करायचा आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चामकूळ, मस किंवा तीळ किंवा कुरूप हे एक प्रकारचे त्वचा रोग आहेत आणि यातील काही गोष्टींचा आपल्याला त्रास होत नसेल. उदाहरणार्थ तीळ आहे, मस आहे किंवा चामकूळ आहे, याचा कुठलाही त्रास होत नाही, पण दिसायला ते विद्रूप दिसतं. परंतु पायावर जर कुरपं झाली असतील तर त्याचा मात्र त्रास आपल्याला होत असतो. किंवा तुम्ही टॅटू काढलेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, या वनस्पतीचा चीक त्या ठिकाणी लावायचा आहे. ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीचं नाव आहे उतरण, किंवा याला साडोराणी सुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये याला उतरंडीचा पाला असं सुद्धा म्हटलं जातं. याचं इंग्रजीमधील नाव जे आहे ते आहे पर्गुलारिया. तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय नाव आहे ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. ही एक लहान वळसे घेत वाढणारी आणि 6 महिने टिकणारी वेल आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर ठिकाणी ही तुम्हाला उपलब्ध होते. खोडावर लव असते याच्या आणि खोडावर रस निघतो पांढऱ्या रंगाचा. याला जी पानं असतात ती अंडाकृती असतात तुम्हाला दिसतंय. याची जी फुलं आहेत ती हिरवट पिवळी किंवा मळकट पांढरी असतात आणि ह्याची जी फळं आहेत ती बघा जोडी जोडीनं दिसतंय तुम्हाला वाढलेली असतात. फळावर काटे असतात. संपूर्ण ही वेल जी असते ती औषधी असते. या वनस्पतीमध्ये कडू रेझिन असतं आणि पिट्युटरीन सारखे गुणधर्म असलेलं ग्लायकोलाइट्स असतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्टेरॉलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे ही त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. तर जर तुम्हाला चामखीळ झालेली असेल शरीरावर, चामखीळ हा एक विषाणू संसर्गामुळे झालेला आजार असतो. त्वचेतील लहान छिद्रामधून विषाणू आत जातो, त्यामुळे ही चामखीळ होत असते. चामखीळ हा संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे जर तुम्हाला बोटाला झालेले असेल आणि तुमचं बोट जर तोंडाला लागलं, तुमच्या ओठावर सुद्धा चामखीळ येऊ शकते, तोंडावर येऊ शकते. तर यावर जर तुम्ही हा चीक सलग 4 ते 5 दिवस जरी लावला, 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी, तर तुमची जी चामखीळ आहे ती ऑटोमॅटिक गळून पडेल. मोल किंवा तीळ, आता हे काही आपल्याला त्रासदायक नसतात, काही जणांना हे जन्मता असतात. परंतु काही व्यक्तींमध्ये प्रौढ वयामध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये प्रेग्नंट असताना याची संख्या जी आहे ती वाढते. तर हे तीळ काय असतं, तर हे सुद्धा एक पेशीमधील रंगद्रव्यापासून, जे आपल्या पेशीमध्ये मॅलेनिन असतं, हा एक त्वचेला रंग आलेला असतो. हे काळे डाग जर नको असलेल्या ठिकाणी असतील, म्हणजे नाकावर ओठावर असेल, तर तो आपल्याला चांगला दिसत नाही आणि ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या वनस्पतीचा चीक त्या ठिकाणी लावायचा आहे. तो सलग 21 दिवसापर्यंत लावावा लागतो, कारण तीळ जे असतात ते त्वचेमध्ये खोलपर्यंत असतात आणि ते निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. कुरूप हा सुद्धा एक त्वचा रोगाचा प्रकार आहे आणि हा खूप त्रासदायक असतो. अशीच एक मुलगी माझ्याकडे आलेली आहे, बघा तिच्या सर्व पायावर कुरूप होती. या वनस्पतीच्या रसाने, चिकाने तिच्या पायावरचे 80% कुरूप जे आहेत ती कमी झालेली आहेत आणि ही राहिलेली कुरूप सुद्धा पूर्णपणे याने जळून जातील. कुरपं घालवण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा जो चीक आहे तो सलग 11 दिवस कुरपावर घालावा लागतो आणि त्यामुळं कुरूप जे आहे ते पूर्णपणे जळून जातं. याचा वापर करून बघा, कुरपं पायाला असतील, शरीरावर कुठेही असतील तर ते पूर्णपणे जळून जातील. बऱ्याच जणांनी लहानपणी चेहऱ्यावर हातावर गोंदलेलं असतं, म्हणजे टॅटो काढलेला असतो. हे लहान वयात केलेलं असतं, एक मौज हाऊस म्हणून केलेलं असतं. परंतु मोठं झाल्यावर ते नकोसं वाटतं, त्याची लाज वाटते आणि ते काढण्यासाठी बरेच जण खूप प्रयत्न करतात परंतु ते निघत नाही. म्हणून जर तुमच्या शरीरावर कुठं गोंदलेला असेल, टॅटू काढलेला असेल आणि तो आता नको असेल, बऱ्याच जणांनी याविषयी प्रश्न विचारलेले आहेत, तर तो जर तुम्हाला आता नको असेल तर त्या ठिकाणी हा जो रस आहे या वनस्पतीचा, पांढरा रस, साडोराणी किंवा उतरण या वनस्पतीचा, ज्या ठिकाणी गोंदलेला असेल त्या ठिकाणी या वनस्पतीचा चीक जो आहे तो 21 दिवसापर्यंत, म्हणजे जास्त दिवस तुम्हाला याचा वापर करावा लागतो, 21 दिवस सकाळी आणि संध्याकाळी लावावं लागतं. या वनस्पतीच्या चिकानं कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. पूर्णपणे तुम्हाला हळूहळू हे पूर्णपणे निघून गेलेलं दिसेल आणि पहिल्यासारखी तुमची त्वचा जी आहे ती झालेली दिसेल. या वनस्पतीचा चीक अत्यंत गुणकारी आहे. उतरण किंवा साडोराणी रस्त्याच्या कडीला कुठंही महाराष्ट्रभर आढळणारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही करा आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक माहितीसाठी
जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चैनल लाइक आणि सब्सक्राइब करा। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। धन्यवाद।